मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, मी डॉक्टर रवींद्र जावके। माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे। आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे, दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा। आणि कोटमी सर आहेत, त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर आम्ही यावेळेत जर तुम्ही फोन केला आम्ही उचलू शकलो नाही तर आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू, आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल। आणि या वेळेव्यतिरिक्त जर काही अर्जंट काम असेल तर एक SMS करा मला अर्जंट म्हणून, तुम्ही कॉल करायची गरज नाही, मीच तुम्हाला कॉल करेल। त्यामुळं याच वेळेत कॉल करायला शक्यतो प्रयत्न करा, कारण मी माझ्या जॉबमध्ये असतो, कोटमी सर त्यांच्या जबाबदारीमध्ये असतात काही। त्यामुळं माझा वेळ दुपारी 3 ते 6 आणि रात्री 9 ते 11, कोटमी सरांचा दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, थोडं जवळ येशील अजून थोडंसं। तर आज मी फुलंब्री या ठिकाणी आलो आहे, सावंगी गाव आहे। या प्लॉटला मी सुरुवातीला 2 महिन्याचा प्लॉट होता तेव्हा आलो होतो आणि त्याच्यानंतर आज येतो आहे। तर 2 महिन्यानंतर मी 3-4 वेळेस माझी व्हिजिट झाली, मी आणि सोनेन सर या ठिकाणी आलो होतो। तर सय्यद सर माझ्यासोबत आहेत, त्यांचे बंधू माझ्यासोबत आहेत आणि हे औरंगाबादला आले होते। आम्ही भेटलो, बियाण्याबद्दल चर्चा केली, लागवडीबद्दल चर्चा केली आणि आता हा प्लॉट पाहतो मी, ज्या ठिकाणी भरपूर सेटिंग झालेलं आहे, बरंचसं सेटिंग आहे आणि 100% प्लॉट हा फ्लॉरिंगमध्ये आहे, 100% प्लॉट हा सेटिंगमध्ये आहे। काही झाडं आहेत ज्यांना जवळपास 150-200 शेंगा लढताना दिसत आहेत आणि काही झाडांना बारीक पोपटाच्या तोचीसारख्या शेंगा आहेत किंवा दाबणीच्या आकारा शेंगा आहे, सुतरीसारख्या शेंगा भरपूर प्रमाणात आहेत। आणि मी हॅपी आहे, करा या महिन्याला 6 महिने कंप्लीट झाले त्या प्लॉटला। पावसाच्या अनेक त्रासांमध्ये देखील या प्लॉटनी स्वतःला राखून ठेवले आणि जे उत्पन्न द्यायचं आहे ते एक नंबर उत्पन्न दिलं आहे। तर पहिल्या प्लॉटमध्ये मी नेहमी म्हणत असतो की पहिल्या 6 महिन्यामध्ये आपलं इन्व्हेस्टमेंट निघेल आणि थोडंफार आपल्याला इन्कम होईल एवढी अपेक्षा ठेवा, पण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट तर निघणारच आहे, शिवाय यांचा जो कष्टाचा घाम इथं गळलेला आहे दोन्ही भावांचा, तर त्या घामाला हे झाडं पुष्कळचं उत्पन्न देणार आहेत। कमीत कमी रेटपासून जास्तीत जास्त रेटपर्यंत त्यांना सगळे रेट मिळणार आहेत, कारण हा प्लॉट आम्ही आता जूनपर्यंत चालणार आहे। तर सय्यद सरांचे भाऊ 24 तास शेतामध्ये असतात, सय्यद सर रात्री असले तरी बॅटरी लावून ते प्लॉट पाहतात, काही उपाययोजना करायची असेल तर उपाययोजना करतात। खूप मेहनती दोघंही आहेत, यांच्याकडून आपण परिचय करून घेऊयात। परिचय मी दिल्यात ऑलरेडी, यांच्याकडून या प्लॉटबद्दल या रहस्य माहीत करून घेऊ की एवढा प्लॉट सुंदर त्यांनी का ठेवला एवढा पावसाच्या त्रासामुळे देखील, कारण मागच्या 2-3 दिवसापूर्वी धोधो पाऊस झाला आहे, अवकाळी पाऊस झाला आहे, खूप धोधो पाऊस झाला आहे, तरी आज मी आलो तर बस जबरदस्त फ्लॉरिंग दिसतंय। तर हे कारागीर आहेत दोन, ज्यांनी हा प्लॉट कोरलेला आहे, तर त्यांच्याकडे माहिती करून घ्या। सर सांगा प्लॉटला सांगा। हां नमस्कार, मी शफीक सय्यद, शेतकरी आहे। प्लॉट खूप चांगला आहे, सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे। तर जावके सर, सरांकडून आम्ही जे इथं बियाणं घेतलेलं आहे, 19 जूनला आम्ही लागवड केली होती, सरांनी खूप गायडन्स केलं आणि असा 18 डिसेंबर म्हणजे एक दिवस बाकी 6 महिन्याला प्लॉट चांगलं झालं, सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगला प्लॉट झालेला आहे। वेळेवर सरांना फोन करून सरांना विचारून काय फवारणी घ्यायची, काय पाणी कसं द्यायचं आणि काय करायचं, सरांनी खूप मार्गदर्शन केलं आणि प्लॉट एकदम चांगला आहे आता। आणि सर आम्ही काय केलं, एक 10-15 दिवस अगोदर आहे ना आम्ही त्याला एक फवारणी घेतली होती, मिराकोलन म्हणून ते एक औषधाचं नाव, मिराकोलन डव कंपनीचं ते औषध आहे। त्याने काय केलं की जे फ्लॉरिंग होती ना त्याने चांगलं धरून ठेवलं, म्हणजे पडू दिलं नाही जास्त, जे पाऊस झाला होता ना 2-3 दिवस अगोदर पडले पण फवारणीनं चांगलं काम केलंय। आणि एक परवाच आम्ही ते प्लॅनोफिक्स आणि एक इंडेक्स म्हणून जे बुरशीनाशक आहे त्याची फवारणी घेतली, तर सध्या अशा स्टेजवर आहे आपला प्लॉट।
खूप चांगला प्लॉट आहे. आणि हे यांनी जे सांगितलं ना हे बरेच शेतकरी सुद्धा करत असतील. फरक फक्त एवढा आहे की अंदाज घेऊन वातावरणाचा असेल किंवा पुढे काय संभाव्य धोका आहे प्लॉटला त्याचा अंदाज घेऊन वेळेवर फवारणी करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते माणूस तेच करू शकतो ज्याचं मन या प्लॉटमध्ये आहे, ज्याचं शरीर तन मन धन या प्लॉटमध्ये आहे तोच व्यक्ती करू शकतो. आणि हे जे केलं काय खूप जगावेगळे केलं अशाला भाग नाही आहे. फक्त त्यांनी जगावेगळी गोष्ट काय केली, वेळेवर काम केलेलं आहे. लोकांना सांगून देखील लोक विशीर करतात, पण पाऊस येणे अगोदर ज्यांनी फवारणी घेतली फ्लॉवर ड्रॉपिंग कमी झाली. पाऊस गेल्यानंतर परत त्यांनी प्लॅन फिक्स इंडेक्स फवारणी घेतली, फवारणी टिकून ठेवली आणि आता सेटिंग होत आहे. फळाची अपेक्षा आम्ही करत नाही. हे झाड म्हणजे आमच्यासाठी एक लहान बाळ आहे आणि लहान बाळासारखं आम्ही त्याला जीव लावतो. रात्री बेरात्री आम्ही पाहतो. एक झाड जरी काही जरी झालं तरी आम्ही ते बारीक नजर आहे. आमचे बंधू तर 24 तास त्यांचं कामच एक एक झाड पाहणं, त्याला बारकाईने नजर करणं, त्याचे व्हिडिओ करणं. ते लहान बाळ जसे आपण सांभाळ करतो तसे एक एक शेंग ते पाहतात आणि काय अडचण आहे तर त्या संभाव्य धोका करून आणखी मार्गदर्शनला तुम्ही आहेच. आता ड्रेंचिंगद्वारे काय द्यायचं सर यांना? हां, आता बऱ्याच जणांच्याकडे फ्लॉरिंग असेल सेटिंग असेल यांचाही प्रश्न होतो. आम्ही त्याच्यावर चर्चासुद्धा केली. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता की एकदा 0050 द्यायचं आहे, जे म्हणजे जवळपास हा 40-50% प्लॉट हा शेंगधारणीमध्ये आहे. बारीक बारीक ते सुतरीच्या आकारापर्यंत काही काही तोडासुद्धा यांनी पहिला तोडा करून घरी त्याचा स्वाद घेतलेला आहे. 40+ स्वाद त्यांनी घेतलेला आहे. तर आता अशा पद्धतीने त्यांना 0050 द्यायचं आहे. पोटॅशची गरज आहे जेणेकरून हा माल लवकर भरेल आणि हा माल लवकर भरल्यानंतर लवकरात लवकर तो चांगल्या रेटमध्ये आपल्याला मिळेल. त्यासाठी आता 0050 द्यायचं आहे. शिवाय 0052 द्यायचं आहे. दोन्ही कॉम्बिनेशन, हा एक काम करा, 0052 आणि 0050 हे दोन्ही मिक्स करून द्या. अच्छा, जेणेकरून 52% आपलं फॉस्फरस जाईल, नायट्रोजन 0 देतोय आपण आणि पोटॅश जे आहे ते 0050 आणि इकडं 34-84 ते पोटॅशसुद्धा जाईल झाडामध्ये. प्रमाण किती द्यायचं ते? याचं 5 किलो एकरी घ्या. तुम्ही 7 किलो एकरी घेतली चालेल, कारण झाडं तुमची चांगली स्ट्रॉंग आहेत, हेल्दी आहेत. चालू हा एक प्लॉट असा आहे ज्याला शेंगदार नाही फुलदार नाही पण प्लॉट पिवळं नाही आहे, हिरवा प्लॉट ठेवला आहे. तर अशा हिरवा असेल तरी चालेल, हरकत नाही, कारण फ्लॉरिंग पाहिजे आणि सेटिंग पाहिजे. दुसरी यांनी काय चांगली युक्ती लावली की यांनी मध्ये झेंडू लावलेला आहे, त्यामुळं मधमाशांचे तर बिलकुल तुटवडा नाही आहे. थोडं झाडं अजून जंगली एरिया आहे पण त्यामुळं मधमाशा पुष्कळ आहेत, त्यामुळे यांना चांगल्या पद्धतीची सेटिंग होणार आहे आणि चांगल्या क्वालिटीची शेंग निघणार आहे. मधमाशांवर जे परागीभवन होतं त्यांनी चांगल्या क्वालिटीचं निघणार आहे शेंग वगैरे. त्यामुळे या दोघांच्या दोन्ही बंधूंच्या मेहनतीला माझा खरं सलाम आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो की जर कोणा औरंगाबाद तुम्ही येत असाल, एक चांगला प्लॉट जर तुम्हाला पाहिजे असेल या वातावरणामध्ये सुद्धा, तर नक्कीच औरंगाबादला हार्डली माझ्या किती किलोमीटर समृद्धी सर्कल, हां 5-6 किलोमीटर 5-6 किलोमीटरला आहे. समृद्धीपासून 2 किलोमीटर फुलंब्रीला जाताना जो समृद्धी महामार्ग लागतो त्या सर्कलच्या इथून हार्डली 1-2 किलोमीटर हा प्लॉट आहे. जर औरंगाबाद जिल्ह्यातील असतील किंवा जवळपास बीड वगैरे असेल तर इथल्या लोकांना द्यायचं असेल तर हा प्लॉट नक्की पाहून घ्या. नुसतं प्लॉट पाहू नका, हे दोघं तुम्हाला पाहिजे ती मदत करतील आणि जे त्यांनी केलं तेच सांगतील. इथं शेतकऱ्यासारखं ते करत नाहीत की काही लपून ठेवायचं आणि हातचं राखून ठेवायचं असं काहीच करत नाहीत. ओपनली बोलतात, ओपनली सांगतात, कारण सोनवणे सर आले होते त्यांनाही त्यांनी खूप मदत केलेली आहे. तर नक्कीच आहे सय्यद बंधूंना खरंच मी ॲप्रिशिएट करतो, त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर तुमचं आल्याबद्दल.